माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9, 15, 16 आणि 17 मध्ये रविवारी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्वच्छता अभियानाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीनं 1 ते 10 जून दरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 9, 15, 16 आणि 17 या 4 प्रभागांमध्ये महास्वच्छता अभियान उत्स्फूर्तपणे पार पाडले. या अभियानात महापौर डॉक्टर कविता चोतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, महादेवमध्ये नगरसेविका सीताताई पाटील, कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जगदीश घरत, किशोर चौतमल, जितेंद्र वाघमारे, इन्फिनिटी फाउंडेशनचे सदस्य यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनीही सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. यावेळी प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 2 जून ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल महापालिका परिसरात 1 जून ते 10 जून ह्या दरम्यान पूर्ण महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाची सुरुवात 1 जूनला रामशेठ साहेब स्वतःच्या हस्ते केली होती आणि आज प्रभाग 15 मध्ये 9 तारखेला रविवारी स्वच्छता अभियान सकाळी 8 वाजता खांदा कॉलनीचे नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, नगरसेविका कुसुमताई पाटील यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन करण्यात आलं आणि पूर्ण खांदा कॉलनीत आज स्वच्छता अभियान चालू आहे. जवळजवळ 4 JCB आणि 6 डंपर आणि जवळजवळ 100 ते 125 कर्मचारी या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले आहेत आणि मी खात्रीने सांगतो की या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हाला जो समाजसेवेचा या ठिकाणी मंत्र दिला आहे त्या समाजसेवेला अनुसरून सामाजिक बांधिलकी म्हणून हे स्वच्छता अभियान या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आज ज्या खांदा कॉलनीमध्ये हे स्वच्छता अभियान सुरू होत असताना आणि चालू असताना निश्चितपणे मला खात्री आहे की खांदा कॉलनीमध्ये वेगवेगळ्या मैदानामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जी सार्वजनिक ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये बागा असतील किंवा ज्या ठिकाणी डेब्रिज आणि घाणेचे ढीक्स असते ते डेब्रिज आणि घाणेचे ढीक या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून निश्चितपणे उचलले जातील आणि नागरिकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल. रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस 2 जून हा आपण मुहूर्त साधला आणि त्या कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीच्या वाढदिवसाला चांगली गोष्ट घडावी लोकांच्या, कारण रामशेठ ठाकूर ही अशी व्यक्ती आहे की सर्वांसाठी जिजणारी, सर्वांसाठी करणारी अशी व्यक्ती आणि त्या व्यक्तीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि त्याला महानगरपालिकेने, पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनीसुद्धा सहकार्य करण्याचं ठरवलं आणि आम्ही एक सामूहिकरित्या साफसफाई मोहीम हाती घेतली. आज नवीन पनवेल प्रभाग 17 यातील सर्व आम्ही नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे नवीन पनवेल प्रभाग 17 स्वच्छ करण्याचं ठरवलं आणि ते करत आहोत. सकाळपासून सर्व लोक ऊन ताण याची विचार न करता चांगल्या प्रकारे स्वच्छता करत आहेत. आणि पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.